नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत खानापूर गटग्राम पंचायत स्थित गोडेगाव येथील रहिवासी श्याम कुणबीथोप यांनी अनेक वेळा मागणी करून सुद्धा खानापूर येथील हेकेकोर ग्रामसेवक व राजकीय पाठबळामुळे खानापूर येथील सरपंच उपसरपंच व 3 सदस्याचे ऐवज अतिक्रमण असून संबंधित ग्रामसेवक योगिता चव्हाण यांनी लेखी पत्राद्वारे 8 अ देण्यास सरळ नकार दिला. संबंधित पंचायत समिती ग्रामविस्तार अधिकारी यांना निवेदन देऊन अद्ययावत कोणतीही कारवाई केली नाही, मात्र संबंधित ग्रामसेवक व प्रशासनाकडून तक्रारकर्ते यांच्याशी मुजुरीची व वागणुकीनंतर तक्रारकर्ते श्याम कुणबीथोप अखेर पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत सन 2012-13 चे गाव नमुना 8 व 2019-20 चे नमुना 8 मिळत नाही, संबंधित ग्रामसेवक निलंबित होत नाही, तोपर्यंत माझं आमरण उपोषण कायम राहील असे उपोषणकर्ते यांनी सांगितले. उपोषणकर्ते श्याम कुणबीथोप व सहकारी निलेश मुदोडकर, सुनमी दळवी, दिनेश पांडे, विनोद भेंडे आदी उपस्थित होते. ग्रामसेवक यांनी मागणीनुसार विषय हाताळणे योग्य होते, मात्र माझ्या कार्यालयासमोर काल रोजी उपोषण सुरू केले. उपोषणकर्त्याला न्याय मिळावा याकरिता कारवाई उचित करण्याचे आदेश गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी दिले. प्रदीप रघुते, विदर्भ न्यूज, एनएस.